आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत शिवण भडेवलकर. तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही, पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. काय म्हणालेत ते पाहूयात. मला हे म्हणायचं, तिसरी लाट सुरू झालेली आहे, तिला आता पीक कोणत्या तारखेपर्यंत येईल हे बघायचं आहे. आज आपण बघतो आहोत की काल 45,000 होते, आज आता पुन्हा अजून निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये वाढ होईलच, आणि त्यामुळं साधारण ही जी काही वाढ होती ती दररोज जी वाढ होईल तिचा आकडा कोणता अतिशय पीकला जाईल. जसं सेकंड वेवमध्ये 65,000 दररोज रुग्ण येत होते तो पीक होता, आणि त्याच्यानंतर तो खाली आला. आता हा तिसऱ्या लाटेचा जो पीक आहे तो दररोज किती पॉझिटिव्ह राहील याचा आज अंदाज बांधणं शक्य नाही, परंतु तो पीक कदाचित मिड जानेवारी किंवा आता मिड जानेवारीला आपण आहोतच जवळजवळ, पण साधारण जानेवारी एंडच्या दरम्यान पीक यावं अशी परिस्थिती वाटते, त्याच्यानंतर तो खाली जावं अशी एक तज्ज्ञांच्या अनुषंगाचे चर्चेतलं मत आहे. क्वारंटाईन. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.